परवा पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास फलटण तालुक्यातील बाणगंगा नदीजवळ आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये तातडीने ॲडमिट केला गेलं त्यामुळे सुदैवाने आता त्यांची तब्येत ही आउट ऑफ डेंजर आहे खरंतर गेले तीन दिवस झालं टी व्ही आणि सोशल मीडियावर फक्त आमदार जयकुमार गोरे यांच्याबद्दलच लिहिलं बोललं जात आहे त्यांची कारकिर्द तशी वादळे अगदी शून्यातून वरती आहेत आमदार झालेला हा अगदी सामान्य माणूस आज त्यांच्या याच कारकिर्दीचा घेतलेला हा संपूर्ण आढावा नमस्कार <णगी> मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेष भारे मित्रांनो मी सातवी आठवीत असेन तेव्हा स्लम डॉग मधलं जय हो गाणं पीक पॉइंटर होतं आणि याच गाण्यावर मान खटाव मधल्या कुठल्याही सभेत एंट्री घेणारे जयाभाऊ तर दुप्पट पीक पॉइंटला होते पण हे सगळं मिळवण्यासाठी जयाभाऊना बराच संघर्ष करावा लागला होता तसं बघता जयाभाऊ दहीबडीत शिकले पण कुस्तीची भयंकर आवड असल्याने त्यांनी पुढे थेट सांगली गाठली तिथे जयाभाऊंनी तालमीत कुस्तीचे धडे गिरवले पण कुस्ती, कुस्ती शिकता शिकता जयाभाऊंची तिथे राजकारणातील ही चांगलीच वाढली अंगभूत असणाऱ्या संघटन कौशल्यामुळे त्यांनी तिथे तरुणांची मोठी फळी उभी केली जहाल आणि प्रखर वक्ता विरोधकांना शिंगावर घेणारा अभ्यासून येता हे जयाभाऊंचे गुण तेव्हा काँग्रेस नेते पतंगराव कदम यांनी हेरले आणि मग पतंगरावांच्या मार्गदर्शनात जयाभाऊ राजकारणाचे धडे गिरवू लागले पुढे सांगलीत ते नगरसेवक पदासाठी उभे राहिले पण स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार या प्रकरणात जयाभाऊंचा तिथे पराभव झाला जयाभाऊ हो तसे काँग्रेसच्या पतंगराव कदम गटाचे कार्यकर्ते पण काँग्रेसचे आमदार प्रकाश बापू पाटील यांच्याशी तिथं त्यांचं काही जमलं नाही बऱ्याच अंशी तिथे त्यांचे पाटील गटासोबत वादही झाले संघर्षपूर्ण स्वभावाच्या जयाभाऊने हा पराभव पचवला पण तेव्हा ठरवलं की आता राजकारण करायचं ते आपल्या मातीत जाऊन मग जयाभाऊ मान खटावमध्ये मध्ये आले पण तेव्हा मान खटावर राष्ट्रवादीचे आमदार सदाशिवराव पोळ यांची मजबूत पकड होती पण जयाभाऊने थेट त्यांच्याच विरुद्ध बंडाचं शस्त्र उगारलं अंकुश गोरे शेखर गोरे या भावांची सुरुवातीच्या टप्प्यावर त्यांना मोलाची साथ लाभली आणि प्रचंड मेहनतीच्या संघटन कौशल्याच्या जोरावर जयाभाऊ मानमधल्या आंधळी गटातून जिल्हा परिषद सदस्य झाले जिल्हा परिषद सदस्य असताना जयाभाऊंनी स्वतःला मतदारसंघात प्रचंड झोकून दिला जयकुमार गोरेंच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांना खंबीर पाठिंबा दिला दोन हजार नऊला मतदारसंघ पुनर्रचनेत पहिल्यांदा मान खटाव मतदारसंघ खुला झाला वास्तविक मान खटाव अशी मतदारसंघाची पुनर्रचना झाली मग जयाभाऊंनी हो थेट आमदारकीचा फॉर्म भरला त्यावेळी मान खटावची लोकं सदाशिवराव तात्यांना वैतागली होतीच आणि याच अँटी इन्कम्बन्सीचा फायदा घेऊन जयकुमार गोरेनी मग विरोधकांची मोठ बांधली यात वाघोजीराव पोळ यांनी जयकुमार गोरे यांना तेव्हा दिलेली साथ अतिशय मोलाची ठरली आणि मान खटावच्या जनतेनं आमदार म्हणून जयकुमार गोरेंना निवडून दिलं जयाभाऊ आणि त्यांना भक्कम साथ देणाऱ्या पत्नी सोनिया गोरे तेव्हा प्रचंड हरकून गेला आपल्या संघर्षाचं चीज झाल्यासारखं त्यांना वाटू लागलं जयाभाऊने ही जनतेच्या विश्वासाचं सोनं करायचं ठरवलं पण त्यांना तेव्हा खरी साथ लाभली ती महाराष्ट्र राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांचे बाबांनी जयकुमार गोरेंवर अधिक लक्ष दिलं पृथ्वी बंधाऱ्याच्या माध्यमातून हो त्यावेळी मतदारसंघात जयकुमार गोरेंनी बरेच बंधारे उभे केले जयकुमार गोरेंच्या कामाचा झपाटा बघून पृथ्वीराज बाबांनी पुढच्याच टर्मला त्यांना काँग्रेसतर्फे तिकीट मिळवून दिलं जयकुमार काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले निवडून आलो तर मान खटाव दुष्काळमुक्त करून दाखवेन या एका मुद्द्यावरच ते लगातार तीन टर्म तिथून निवडून आले उरमोडी जी हे कटापूरमध्ये पाणी आल्याशिवाय मी डोक्यावर फेटा बांधणार नाही ही त्यांची घोषणा त्यावेळी मतदारांनी डोक्यावर घेतली दरम्यान रामराजे नाईक निंबाळकर आणि अजित पवार यांच्याशी त्यांचं बऱ्याच वेळा वाजलं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वीस वर्ष सत्ता भोगली पण मान खटाव मधल्या मा बऱ्याच योजनांना त्यांनी त्यांच्या राजकारणासाठी साधी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली नाही असा आरोप त्यांनी या नेत्यांवर लावला पुढे तिसऱ्या टर्मला तर त्यांनी थेट तीनशे साठ डिग्री टर्न घेत भाजपमध्ये उडी घेतली खरं तर रणजित सिंग नाईक निंबाळकर हे त्यांचे कट्टर मित्र त्यामुळे दोघांनी इलेक्शन मध्ये एकमेकांना साथ दिली असं म्हटलं जातं की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जयाभाऊंनी रणजितसिंग निंबाळकर यांचं आतून काम केलं तर विधानसभेला रणजितसिंग निंबाळकर हे जयाभाऊंसाठी तारणहार ठरले तसे दोघेही काँग्रेसचे पण रणजितसिंग निंबाळकर यांनी भाजपची वाट धरली आणि काहीच काळानंतर म्हणजे दोन हजार एकोणीस विधानसभा इलेक्शनपूर्वी जयकुमार गोरे भाजपमध्ये गेले खरंतर रणजित सिंग निंबाळकर ज्या माडा मतदारसंघाचे खासदार आहेत तो एकेकाळचा राष्ट्रवादीचा बाले किल्ला शरद पवार देखील कधी काळी माड्यातून खासदार राहिलेले होते त्यामुळे त्या बाले किल्ल्याला सुरुंग लावायचा असेल आणि सोबतीला उत्तर माडा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद मानल्या गेलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांना शह द्यायचा असेल तर रणजितसिंग सिंग निंबाळकर आणि जयकुमार गोरे या दोघांना भाजपमध्ये समाविष्ट करून घेणं खुद्द देवेंद्र फडणवीस यांना मस्ट वाटत होतं पण भाजपमध्ये आल्यावर जयाभाऊंचा नैसर्गिक काँग्रेसी वोटर दुरावून त्यांचं नुकसान होईल असंही बऱ्याच जणांना वाटलं पण झालं उलटच आणि जयकुमार गोरे तिसऱ्यांदा मान खटावमधून आमदार म्हणून विजयी झाले पक्षापेक्षा जयाभवनची किंमत वाढली मान खटावचं राजकारण व्यक्तिकेंद्रित झालं जयकुमार गोरेंना निवडून दिलं तर मंत्री करतो अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी प्रचार काळात केली होती कदाचित ही घोषणाही फळाला आली असावी हा आता निवडून येऊनही जयकुमार गोरे मंत्री होऊ शकले नाहीत त्यामुळे ती घोषणा म्हणजे पुन्हा एकदा भाजपचा प्रचारही दुमला ठरला मध्यंतरी जयकुमार गोरे आमदारकी सोबतच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवरही संचालक म्हणून निवडून गेले छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सोबतीने उत्तर माडा भागात नाईक निंबाळकर घराच्या राजकारणाला त्यांनी वेळोवेळी शह दिला तर जयकुमार गोरेंवर मान खटावच्या जनतेनं बराच विश्वास दाखवला त्यांच्या पाणी योजनेवरून हे जनता त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिली पण असं असलं ही जयकुमार गोरे बऱ्याच वेळा वादाच्या भोवऱ्यातही सापडले दोन हजार सोळा साली एका महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता मायतील छत्रपती एज्युकेशन सोसायटीतील सदस्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदण्यात आला होता अगदी अलीकडे जमिनीची खोटी कागदपत्रे सादर करण्यावरून त्यांच्यावर महादेव भिसे या व्यक्तीने गुन्हा नोंदला होता अॅट्रॉसिटीचा गुन्हाही त्यांच्यावर दाखल झाला होता मायनी फुलेनगरच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्यासाठी ज्या व्यक्तीचं संमतीपत्र घेतलं गेलं होतं ती व्यक्ती नोंद व्हायच्या आधीच चार वर्ष चा मृत झाल्याची धक्कादायक माहिती त्यावेळी समोर आली होती या ना त्या कारणावरून जयकुमार गोरे चर्चेत आले त्यांनी या सगळ्याला विरोधकांची खेळी म्हणत निकालातही काढला एकदा तर अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात त्यांना अर्ज करावा लागला पण कोर्टाने त्यांचा अर्ज सपशेल फेटाळला त्यांना कधी काळी अटकेतही राहावं लागलं आता जयकुमार गोरे यांच्या नावाभोत हो हे वाद असले तरी त्यांचं आमदार म्हणून कार्यकर्तृत्व अजिबात येत नाही म्हणजे जयकुमार गोरेंनी मान खटावचे प्रश्न घेऊन बऱ्याच वेळा विधानसभा देखील गाजवली तालुक्यातील दुष्काळ सारा प्रश्न वाळू तस्करी यावर सभागृहात आवाज उठवला शेतकऱ्यांना धरणातून विनामूल्य पाण्याचा उपसा करता यावा म्हणून जेहे कटापूर उरमोडी उपसा सिंचन योजनांच्या मूळ प्रस्ताव सुधारण्याची मागणीही त्यांनी सभागृहात लावून धरली खरं बघता झे कटापूर आणि उर्मोडीची योजनाच त्यांच्या मतदारसंघातील राजकारणाचा सेंट्रल पॉईंट राहिला ते पहिल्यांदा आमदार झाल्यावर तीन वर्षातच उरमुडीचं पाणी एरळवाडी धरणात आलं करंडी ते म्हसूवड देवापूरपर्यंत पोहोचलं त्याचा मान खटावला प्रचंड फायदा झाला नव्वद गावात पाणी आलं पाणी फाउंडेशनच्या माध्यमातूनही बरीच कामं उभी राहिली त्याला जयकुमार गोरेंनी पाठबळ दिलं मतदारसंघात तीन चार साखर कारखाने उभे राहिले पाण्यामुळे लोधोडे बिदाल आंधळी येथे ऊस पट्टा वाढला अगदी मान खटावच्या पाण्यासाठी पहिल्या टर्म मध्ये जयाभाऊने दोनशे त्र्याऐंशी कोटींचा निधी खेचून आणला असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला उपसा सिंचन योजनेचं श्रेय जयकुमार गोरेंना मिळालं आणि ते मान खटावचे लगातार तीन वेळा आमदार झाले सामान्य शेतकरी बॅकग्राऊंड असणारं गोरे कुटुंब मान खटावच्या सेंटरला आलं पण मागील काही काळापूर्वी शेखर गोरेंनी जयाभाऊनची साथ सोडली रासप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना अशा पक्षात त्यांनी सहभाग घेतला दोन्ही भावांमध्ये मान खटावचं राजकारण विभागलं गेलं बराच तुंबळ वाद आणि संघर्ष झाला घर आणि ही उभी फूट पडली जयकुमार गोरेंच्या पत्नी सोनिया गोऱ्हेंनी हा वाद मिटवायचा बराच प्रयत्न केला पण ते त्यांना शक्य झालं नाही आता सध्याच्या घडीला मान खटावमध्ये शेखर गोरे प्रभाकर देशमुख रणजितसिंग देशमुख अनिल देसाई प्रभाकर घारगे या नेत्यांचं आव्हान जयकुमार गोरेंपुढे आमचं ठरलंय म्हणत या सगळ्यांनी गेल्या विधानसभेला जयकुमार गोरेंना घेरलं होतं पण जयकुमार गोरे या सगळ्या नेत्यांना पुरून उरले या सगळ्या विरोधकांवर मात करत जयकुमार गोरेंचा प्रवास आज सुरूच आहे यात नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे मागच्या आमदारकीच्या टर्मला शेखर गोरेंच्या खटाव भागातील निर्णायक मताधिक्यामुळे जयकुमार गोरेंचे प्रमुख विरोधक असणारे राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख यांचं लीड कमी झालं होतं त्यांचा पराभव होण्यामागे हेच मतविभाजन होतं प्रभाकर देशमुखांची बरीच मराठा बोल मतं शेखर गोरेंनी खाल्ली त्यामुळे शेखर गोरेंना उभं करणे हे जयाभावनची स्ट्रॅटर्जी असू शकते असं तिथले स्थानिक पत्रकार आजही सांगतात पण यामुळे होतंय काय की मान खटावचं राजकारण हे गोरे कुटुंबाभोवतीच सेंट्रलाइज राहत आहे आणि तिसरा ऑप्शनच त्या मतदारसंघात निर्माण होऊ दिला जात नाही असो या गोष्टी नक्कीच शंका निर्माण करणार आहेत पण तिथल्या मतदारांच्या मते मात्र असं काही तिथं असण्याची शक्यता त्यांना वाटत नाही हा आता मतदार सरळ मार्गे असतात पण राजकारण हे कधीच सरळ मार्गे असत नाही त्यामुळे मान खटावचं इलेक्शन हे जनतेसाठीचा एक गुड विषय मित्रांनो आता आपण सध्या परिस्थितीतल्या मान खटावच्या राजकीय मुद्द्यावर जरा बोलूयात तर बघा मसवड येथे केंद्र सरकारचा बँगलोर मुंबई आर्थिक कॉरिडॉर निर्माण होणार होता जून मध्ये ठाकरे सरकारने तसा निर्णयही घेतला होता पण एकनाथ शिंदे सत्तेत आल्यावर त्यांनी कॉरिडॉरची ही जागा मसवडमधून हलवत कोरेगावात करण्याचं मंजूर केलं या कॉरिडॉरमुळे दोन लाख रोजगार निर्माण होणार आहेत त्यामुळे मसवडमधील त्याच्या स्थानांतरावरून मसवड कृती समिती अॅक्टिव्ह झाली जयकुमार गोरींनी याबद्दल रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार आणि शिवसेना भाजप सरकारमधील काही नेत्यांनाही दोषी धरलाय पण यामागे मोठं अंतर्गत राजकारण सध्या घडताना दिसतंय हा तसा मोठा विषय तेव्हा या सगळ्या संदर्भात आपण नक्कीच एक वेगळा व्हिडिओ करूयात तर बघा आमदार जयकुमार गोरेंबद्दल बोलायचं झाल्यास अलीकडे मायनीसह कुकुडवाडमधील सोळा गावांना टेंबू योजनेचं पाणी मिळावं ही मागणी त्यांनी सरकारकडे केली त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ऍक्शनही घेतल्याचा दावा जयाभवनी केलेला आहे जिहे कटापूर योजनेच्या माध्यमातून नेर तलावातील पाणी खटावला आणि शिरवली बोगद्यातून आंधळी तलावात पोहोचण्याची त्यांची योजना आहे आसपासच्या तेवीस धरणात त्यामुळे पाणी येणार आहे या मूळ प्रस्तावात शेतकऱ्यांनी स्वखर्चाने मोटर पंप बसवावेत अशी योजना असताना जयकुमार गोरेंनी मात्र शेतकऱ्यांसाठी फ्री पंपाची मागणी विधानसभेत केली मंडळी जयकुमार गोरे हे तसेच सामान्य कुटुंबातील नेतृत्व वडील भगवान गोरे हे शेतकरी कुटुंबातील शेतीसोबत ते आजही त्यांच्या बोराडी गावात रेशनिंगचं दुकान चालवतात पण आज त्यांना सगळे आमदार जयकुमार गोरे यांचे वडील म्हणून ओळखतात आई कमल गोरे याही शेती आणि घर सांभाळायच्या पण त्या आता हयात नाहीत खर जयकुमार गोऱ्हे राजकारण राजकारणासारखं केलं पण त्यांनी सामान्य कुटुंबातून पुढे येत आमदारकी घेतली आणि मान खटाऊसारख्या दुष्काळी भागात बरीच सामाजिक कामंही केली परव त्यांचा अपघात झाला पण त्यात जरी त्यांना गंभीर इजा झाली असली तरी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ते आता आउट ऑफ डेंजर आहेत पण त्यांच्या वडिलांनी मात्र हा घातपात असण्याची शक्यता वर्तवली नेमकं काय घर हे आता पोलीस तपासांती कळेलच पण तुम्हाला नेमकं जयकुमार गोरे यांच्या या राजकीय कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या अपघाताबद्दल काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेषधारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअर चॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद